ओम ओम नमो ओम नमो ओम नमो ओम नमो ओम नमो ओम नमो एक उमापती आणि एक रमापती दोघांची कामं वाटलेली. एकानं वर द्यायचा आणि दुसऱ्यानं त्याला वर न्यायचं. काय झालं, महादेवांची आंघोळ झाली आणि ते अंगाला भस्म लावीत असताना एक चमत्कार झाला. भस्मा मध्ये खडा लागला, भस्मा मध्ये खडा लागला, भूमीवर पशुपतीने ठेविला. भस्मा मध्ये खडा लागला, भूमीवर पशुपतीने ठेविला. खड्या मधून निर्माण झाला भस्मा सुवर दुरुनी असूर, भस्मा सुवर दुरुनी असूर, भस्मा सुवर दुरुनी असूर. शंकराचा हात खड्याला लागला आणि त्यातून एक असुर निर्माण झाला आणि तो हात जोडून उभा राहायला म्हणाला, देवा मला काहीतरी काम द्या. तेव्हा शंकर सांगे त्या असुराला, शिवस्मरणे शिवस्वरूप झाला, ऐसी चिता भस्म पुरविण्याला न करावी कधी कसूर. दैत्य ठीक म्हणाला आणि कामाला लागला. कामाला लागला पुढे काही दिवसांनी. नित्य पूर्विता भस्म शिवाला, पूर्विता भस्म शिवाला, मदनाने असुर मातला, भस्म करोनी म्हणे शंकराला, करा वाई दूर इंद्राला. येता फिरला हा, येता भरला हा, येता फिरला हा, येता भरला हा, येता फिरला हा, येता भरला हा. असं काहीतरी फिरल्याशिवाय त्याचं भरत नाही, कारण त्याला काहीतरी त्याच्या मनात वाईट विचार आला आणि तो विचार करून कैलासा गेला. विचार करून कैलासा गेला, सांगे शंभूला मिळे ना भस्म पृथ्वीवर, मिळे ना भस्म पृथ्वीवर, मिळे ना भस्म पृथ्वीवर, म्हणून मद द्यावा ऐसावर, म्हणून मद द्यावा ऐसावर, म्हणून मद द्यावा ऐसावर. ज्याच्या माता ठेवीन मी कर, ज्याच्या माता ठेवीन मी कर, ज्याच्या माता ठेवीन मी कर, तोची भस्म भाव निर्धार जी 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 जी, तोची भस्म भाव निर्धार जी 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 जी, तोची भस्म भाव निर्धार जी 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 जी. हो, ज्याच्या डोक्यावर मी माझा हात ठेवीन त्याचं भस्म भाव. पार्वती महिना ऐकलं म्हणाली, अहो मी काय सांगते ते ऐका. पार्वती म्हणे, हा तामसी असुर यास कदापि न द्यावा ऐसावर, कारण स्वार्थासाठी करतो चाकरी, प्रभु सेवेचे सोंग उगा धरी, खाली मुंडी पृथ्वी धुंडी, नजर कैलासावरी. तुम्ही विचार करा जरा तरी, गेली सांगून पुराण खरी, न दैत्य वरान होतो अरी. तुम्ही विचार करा जरा तरी, करा करी, 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 करी
असा बोलतोय लाड लाड आला लाडात है आला लाडात है आला लाडात है मला बघून डोचक फिरलंय तुम्हा कळत नाही तुम्हा कळत नाही तुम्हा कळत नाही कपटी मनान मागतोय वर तुम्हा समजत नाही तुम्हा समजत नाही तुम्हा समजत नाही किती सांगू परी जरा ऐका तरी याच्या मनात कामवास करी याच्या मनात कामवास करी याच्या मनात कामवास करी न दैत्य वारा न होतो अरी त्या माऊलीला सांगायचं आपलं काम केलं पण हे ऐकतील तर यांना भोळा शंकर कोण म्हणणार परिपरम भोळा शिवशंकर म्हणे आमचे लेकरू भस्मासुर जा बाळा तुझं दिदलावर तथास्तु आनंदे नाचे असुर आणि तो दैत्य मिळालेल्या वराची प्रचिती पाहण्यासाठी निघाला कसा वराच्या आगीची मशाल हाती दिसल तयाच्या ठेवी तो माथी मानव रड दानव उड एक एक करून भस्म होती पण जसा जो करतो तसा तो भरतो कसा कळना याला रे दादा कस कळना कस वळना कस कळना कस वळना कळल कस याला कळल कस याला कळल कस फसला रे दादा फसला फसला रे दादा फसला वर मिळून दैत्य फसला रे दादा फसला वर मिळून दैत्य फसला रे दादा फसला दैत्य अंगान उभान आडवा आडवा खालून याला कोणी तुडवार आडवा खालून याला कोणी तुडवा आडवा खालून याला कोणी तुडवार आडवा खालून याला कोणी तुडवा आडवा खालून याला कोणी तुडवार आडवा खालून याला कोणी तुडवा आता पृथ्वी संहारून स्वर्गावर आला पळवावी पार्वतीला दैत्य म्हणे पळवावी पार्वतीला पार्वतीला दादा पार्वतीला आता पार्वतीला हो असा विचार दैत्याने केला दैत्य शरण गेले अव देव सगळे शरण गेले इंद्राला असा विचार दैत्याने केला देव शरण गेले इंद्राला इंद्रासहित ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवाचे म्हणती शंकराला नाचे दैत्याच कार्ट थै 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 साऱ्या पृथ्वीवर तुफान उठले अहो माकडाच्या हातात बोलीत दिलं बोलीत दिलं बाबा बोलीत दिलं बोलीत दिलं बाबा बोलीत दिलं आणि ते माकड समोर दिसल ते जाळीत गेले जाळीत गेलं बाबा जाळीत गेलं जाळीत गेलं बाबा जाळीत गेलं अहो दैत्य रूपी माकड मद्य प्यालं मद्य प्यालं बाबा मद्य प्यालं आणि त्यात विंच रुपी वर लाभले वर लाभलं बाबा वर लाभलं वर लाभलं बाबा वर लाभलं साऱ्या देवांना झालं भय 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 आता स्वर्गावर येऊन पोचलं सगळे येऊन शंकराला त्या दैत्याची कैफियत सांगतायत इतक्यात अकस्मात
अकस्मात भस्मासुर आला भस्म करिन मन जे जे आला अकस्मात भस्मासुर आला भस्म करिन मन जे जे आला अकस्मात भस्मासुर आला भस्म करिन मन जे जे आला अकस्मात भस्मासुर आला भस्म करिन मन जे जे आला अकस्मात भस्मासुर आला भस्म करिन मन जे जे आला शंभु देणार कसले सल्ले तुमची ही बल्ले म्हणाला कशाला आले त्या शंभूकडे तो काय तुम्हाला सल्ला देणार आहे बघा त्या शंभूचे सल्ले चालायचे नाहीत कारण मी तुमचीही बल्ले बल्ले करणार आहे आणि त्याचीही बल्ले बल्ले करणार आहे स्वाहा एकदम अग्नीला स्वाहा करणार आणि चिता राख चिता चिता म्हणतात ना तिची जी राख असते चितेतली तशी तुमची सगळ्यांची तुम्हा सर्वांचं सामुदायिक भस्मच करीन एवढा ऐकल्याबरोबर क्रोधानं शंकर बोलला अरे भस्म करून पृथ्वीला झाला असं अधम असुर अशानं काय होईल ऐक तेल बी जाईल न तूप बी जाईल तेल बी जाईल न तूप बी जाईल तेल बी जाईल न तूप बी जाईल हातात शेवटी धुपाट न येईल हातात शेवटी धुपाट न येईल हातात शेवटी धुपाट न येईल अरे भस्मासुरा वरान वाटलास पुरा हे वागन बर नव अरे भस्मासुरा वरान वाटलास पुरा हे वागन बर नव अरे भस्मासुरा वरान वाटलास पुरा हे वागन बर नव शंकर म्हणाले हे वागणं बरं नाही असं वागू नाही लोक आपल्याला नावं ठेवतील शंकराचा हा उपदेश ऐकून दैत्य काय म्हणाला दैत्य म्हणे शंकराला शंकराला दे तुझी गौरांगी मजला पार्वतीनं पाहिलं आणि म्हणते सांगितलं अगोदरच सांगितलं वर देऊ नका तरी दिला आता धावा बायकोचं ऐकायला नको वर दिला भस्मासुरा मी भस्मासुरा आता निस्तरा पण नंतर शंकराची दया आली तेव्हा तिनं पार्वतीनं आपल्या भावाचा श्री विष्णूचा धावा केला त्याला हाक मारली म्हणाली धावा धावा विष्णुदेवा धावा हो धावा म्हटल्याबरोबर विष्णू आरामात झोपला होता तो ताडकन उठून उभा राहिला म्हणाला माझ्या बहिणीचा आवाज मोहिनी रूपे विष्णू आला
आणि तिला पाहून दैत्य भुल्ला म्हणतो, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, एकदम क्लासिकल गाणं म्हटलं. पण मोहिनी तशीच गप्प राहिलेली पाहून दैत्याला वाटलं हिला हे गाणं समजलं नाही. म्हणाला, हिला समजेल असं कुठलं गाणं म्हणावं? मग त्याने विचार केला आणि म्हणाला, रंभा की उर्वशी तू ग माझी मिशी, बिंदास भिऊ नको, तू माझी मोहिनी, मी ग तुझा धनी, जवळ ये लाजू नको. जवळ ये म्हणाला लाजू नको, लाजतेस कशा पायी. हा, आणि तिला सांगतोय, गैराणी चल गे बोलल्यावरती चढू, 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 गैराणी चल गे बोलल्यावरती चढू. म्हणाला, लग्न करूया. म्हणे मोहिनी नवसमी केला, वट वृक्षातील मम दैवत आला, लग्नाआधी पती सवे त्याला, करीन गायन नृत्याला, असा माझा पण आहे. लग्नाच्या आधी मी नृत्य गायन करीन माझ्या नियोजित वराबरोबर. तेव्हा दैत्य म्हणे, नाचावे कसे शिकवी तू माझला, तेवढंच मला येत नाही, लागेन मग मी नाचायला. तेव्हा मोहिनी म्हणते, अहा त्यात काय मोठं, नाच रे घुम्या नाचेन मी जशी, नाच रे घुम्या नाच आला, चिंता नको तुला, येईल तस तू नाच. पण एकदा लागला नाचायला, कसा नाचवला, मोहाच घुमाट वाजवलं बाबा वाजवलं, आणि बयेन बुवाला नाचवलं. कावा आवाज सांगते तसा नाचतोय बुवा, आवाज सांगते तसा नाचतोय बुवा, आवाज सांगते तसा नाचतोय बुवा, बयेन बांधला नाचाचा मुखडा, बुवाच्या काळजाचा उडाला तुकडा, बुवाच्या काळजाचा उडाला तुकडा, बुवाच्या काळजाचा उडाला तुकडा. आता बयेन भरला नाचात रंग, नाचात रंग, बुवा उड्या मारी होऊन दंग, नाचता इशारा केला, तियाला हत्तीनं डोईवर नेला, तिया गदिगन धा, गदिगन धा, गदिगन धा, पडान घेतले. आणि दैत्याला वाटलं नाच संपायला आला, दैत्याला वाटलं नाच संपायला आला, घाई घाई हात त्याचा डोईवर गेला, घाई घाई हात त्याचा डोईवर गेला, घाई घाई हात त्याचा डोईवर गेला, त्याच्याच हातान त्याला भस्मावलं दादा भस्मावलं, बयेन बुवाच भस्म केलं, बुवाला नाचवलं, बयेन बुवाला नाचवलं,
विष्णुबुवाचं भस्म गेलं. भस्मासुर जो सगळ्यांचं भस्म करणार होता, शेवटी त्याचंच भस्म झालं. त्याला आठवण राहिली नाही की आपल्या हातात काय आहे म्हणून. जसं तिनं नाचता नाचता आपला हात डोक्यावर नेला, तसा यानेही नेला आणि त्याचं भस्म झालं. शेवटी त्या गुणी मोहिनी रूपाला विष्णू चतुर्भुज झाला. मोहिनी रूप विष्णूचं होतं ते त्याने टाकलं आणि पुन्हा चतुर्भुज झाला. वटरूप सोडून शिव प्रगटला. हा वटरूपात शिव कुठून आला शंकर? बघा, ज्या वेळेला भस्मासूर त्याच्या मागे लागला तेव्हा धावत धावत जाऊन गंमत बघण्यासाठी शंकरानं वटवृक्षाचं रूप घेतलं आणि विष्णू त्याचा कसा काही संवार करतो ते बघत होता आणि म्हणून त्याचं भस्म झाल्याबरोबर वटरूप सोडून शिव प्रगटला. गुरुदास म्हणे एक झाला हरि आणि हर. आणि त्या दोघांच्या मध्ये जो चिरडून मेला त्याचं नाव भस्मासुर. शंभू महादेव 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 देवांचा देव. शंभू महादेव 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 देवांचा देव. शंभू महादेव 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 देवांचा देव. गुरुदासाची मोक्ष पदाची ठेव. शंभू महादेव 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 देवांचा देव. महादेव 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 देवांचा देव. शंभू महादेव 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 देवांचा देव. दादा कैलासीचा शंभू भोळा हो भोळा, त्याच्या सभोवती सदा भूतांचा मेळा. दादा कैलासीचा शंभू भोळा हो भोळा, त्याच्या सभोवती सदा भूतांचा मेळा. गळा घालित हो घालित सर्पाच्या माळा. गळा घालित हो घालित सर्पांच्या माळा. सदा स्मशानी हा बसतो मिटून डोळा. सदा स्मशानी हा बसतो मिटून डोळा. श्री गंगा सदा वाहत आहे, भाली चंद्र सदा शोभत आहे, मुखी राम नाम रंगत आहे. साऱ्या कैलासी आनंदी आनंद झाला. साऱ्या कैलासी आनंदी आनंद झाला. शंभू महादेव 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 देवांचा देव. शंभू महादेव 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 देवांचा देव. शंभू महादेव